मी सध्या मी भिडेवाडा बोलतो आहे, बसवलं आहे. इतकं जबरदस्त आहे ना, तुम्हाला सांगतो, अफलातून म्हणजे वेगळंच आहे एकदम. अक्षरशः मेंदूच बाहेर पडतील लोकांचे, इतकं खतरनाक. शेवटचा तू कधी गेला होतास भिडेवाड्यात? तुझं सोड, स्नेहलला माहिती आहे का भिडेवाडा? जाते का ती अधून मधून? भिडेवाडा काय बोलतो यापेक्षा तू भिडेवाड्याबद्दल काय बोलतोस, तुझा ग्रुप भिडेवाड्याबद्दल काय बोलतोय, आजूबाजूची माणसं काय बोलतायत, हे जास्त महत्वाचं आहे. सावित्री माईनं पहिलं अक्षर शिकवलं तेव्हापासून, आज आत्ता या क्षणीही तो बोलतच असेल. आवाज ऐकू येतोय का? भिडेवाडा काय बोलतो यापेक्षा तू भिडेवाड्याबद्दल काय बोलतोस, तुझा ग्रुप भिडेवाड्याबद्दल काय बोलतोय, आजूबाजूची माणसं काय बोलतायत, हे जास्त महत्वाचं आहे. सावित्री माईनं पहिलं अक्षर शिकवलं तेव्हापासून, आज आत्ता या क्षणीही तो बोलतच असेल. आवाज ऐकू येतोय का? सावित्रीच्या लेकी, माझ्या मागे म्हणा. क क का का की 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 कू 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 कू. रोज शिकवलेलं कळतंय तुम्हाला सगळं? हो हो. काय अडचण नाही ना? नाही. आणि कुणी काय सगळ्यांनी लिहून आणलंय का ते काल सांगितलेलं? हो. सोमे लई शाणी झाली बाय, घरी भाकरी कोणतो बाप करायचा का? चल होय घरी लई शाणी मारायला शिकले काय? घरी भाकरी कोणतो बाप करायचा का? ओ जाधव, लिहायला वाचायला शिकती बायको, भगवत नाही का? काय भगवत नाही का? राजाला बाई म्हणून घरी पाहिजे, कळत नाही का तुम्हाला? आम्हाला कळत सगळं. 24 तास लेझिम खेळत घरी जाता तुम्ही. होय घरी तुम्ही निघा, येईल ती. पैदल निघा म्हणलं ना. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा या न्यायाप्रमाणे. माझ्या ज्योतिबानं शिक्षण चळवळीसाठी एक आयुष्य खर्च केलं आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा चालू केली. एक सांगू का, ज्यावेळेस ही शाळा चालू केली त्यावेळेस माझ्या ज्योतिबानं माझ्या सावित्रीबाईला, माझ्या फातिमा माई शेख यांना अनेक लोक यांचा त्रास सहन करावा लागला. परंतु काही लोकांना दया आली, विचारलं, ज्योतिबा एवढा त्रास सहन करून तू कार्य करतोय, काय भेटणार तुला याच्यामध्ये? ज्योतिबा म्हणतात, माझा समाज सुधारला पाहिजे, माझी लोकं सुधारली पाहिजे. या लोकांची चुकी नाही आहे, ते अज्ञान अंधकारामध्ये डुबत आहे आणि ते अज्ञान अंधकारामध्ये बुडत आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले, अविद्येने केले. चला विठाला 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 विठाला. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। हॅलो स्नेहल, काय करतेस? अरे काही नाही, जरा अभ्यास करत होते। अच्छा बर, मग ठेवू का? नाही नाही नाही, बोल। झालं बर, वेर इज भिडेवाडा? सॉरी, वेर इज भिडेवाडा? भिडेवाडा दगडूशेट गणपती समोर। दगडूशेट गणपती बुधवार पेठ। बर, आणि मग बुधवार पेठ कुठे? अरे काय प्रश्न आहे ते। हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट एक मिनिट, मला सांग। भिडेवाडा दगडूशेट गणपती समोर आहे, म्हणजे दगडूशेट गणपती इज अ लँडमार्क। दगडूशेट गणपती कुठे आहे? तर बुधवार पेठेत, म्हणजे बुधवार पेठ इज अ लँडमार्क। तुला मला किंवा मोजक्या लोकांना भिडेवाडा माहिती आहे तो भाग वेगळा, दगडूशेट गणपती कुठे आहे तर बुधवार पेठेत, म्हणजे बुधवार पेठ इज अ लँडमार्क। दगडूशेट गणपती अनेकांच्या श्रद्धेचा भाग आहे तो भाग वेगळाच, पण मग शैक्षणिक क्रांतीचं मुक्तीचं लँडमार्क कुठे आहे? देशातली मुलींची पहिली शाळा कुठे आहे? तुझं काय योगदान आहे? तू ठीक आहेस ना? एकदम ठीक, मस्त मजेत। माझी मैत्रीण म्हणून तुझं काय योगदान आहे? अरे पण माझ्याशी का भांडतोयस मग? आपल्या माणसांशीच भांडलं पाहिजे। 3 जानेवारीला तिथं ओरडणाऱ्या तरुण तरुण मुला मुलींच्या कुटुंबातलं कुणीच नसतं तिथं। कोण असतं का? कुणाला काहीच देणं घेणं नाही, स्टंटबाजी चालवली आहे नुसती। त्यात घरात बसलेल्यांचा आणि ओरडणाऱ्यांचाही सहभाग आहेच, बोल बच्चे नाहीत सगळे। वेर इज भिडेवाडा हा प्रश्न नाही आहे सध्या। ते मला सांगू नको, मला माहिती आहे। हे बघ, ह्या विषयाला धरून असंख्य प्रश्न आहेत। हो प्रश्न खूप आहेत, प्रतिप्रश्न खूप आहेत। काही प्रश्न प्रश्नच नाहीत, पण प्रश्न म्हणून जाहीर केलेत, थोपवलेत। अरे प्रश्नांना पण काही दर्जा असतो की नाही? रिलॅक्स यार स्नेहल। भिडेवाडा इज अ नॉट ओनली लोकेशन, भिडेवाडा इज अ थॉट। भिडेवाड्याकडे पाठ करून समोर हात जोडणारी एज्युकेटेड माणसं आहोत आपण। भेटू 7 वाजता कॅफे येतील सर्वजण। भिडेवाडा इज अ नॉट ओनली लोकेशन, भिडेवाडा इज अ थॉट। भिडेवाड्याकडे पाठ करून समोर हात जोडणारी एज्युकेटेड माणसं आहोत आपण। हे बघ, हे चालेल का? बघू। अण्णा भाऊ साठे। हॅलो, कुठे आहेस? अरे जरा लायब्ररी मध्ये आलेलो, बोल ना। भेटूयात आपण संध्याकाळी 7 वाजता कॅफे मध्ये। कॅफे मध्ये कशाला? सांगतो ना, भेटून सांगतो। बर बर ठीक आहे। ओके ओके बाय। हृदय ओके असेल काहीतरी अपयशी काम, जावं लागेल। चला। हॅलो, अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम अस्सलाम भाई, बोल ना। मिलते हैं 7 बजे कैफे में। शाम को? हाँ काम है जरा, बरा है कि ना? हाँ हेलो हेलो, बोल, बोल ना बोल ना। मयूरी है का? हाँ है ना, एक 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 मिनट। हाँ रुदे। कौन है? हाँ रुदे, बोल ना। बरे बेटू है तापन। हाँ ठीक है, चले। ओके डन। ओके बाय बाय बाय। बिझी आहे का? नाही, बोल ना। अरे ते रोहितची गाडी खराब झाली आहे ना, तर इकडे गॅरेजला आलोय। बरं ऐक ना, संध्याकाळी भेटू कॅफेत। काय विशेष? सांगतो भेटल्यावर। बरं ठीक आहे, चालेल। रोहितला पण सांग। हा आम्ही सोबतच आहे। ओके ओके। यशवंतराव। हा हृदय, बोल ना। या संध्याकाळी नेहमी भेटतो तिथे कॅफेत। हो चालेल, भेटू। अरे माझ्यासोबत प्रिया पण आहे, तिला पण घेऊन येऊ का? हो चालेल, नो प्रॉब्लेम। ओके ठीक आहे, ठेवू का? ओके ओके चालेल। आपण सर्वजण भिडेवाडा लवकरात लवकर कसा तयार होईल त्यासाठी एक लोक चळवळ उभी करूया। छान, तू कर, मी निघतो। अरे ऐक तरी, देशातल्या मुलींच्या पहिल्या शाळेचा विषय आहे बाबा। अरे थांब, बस ना। काय माणूस आहे तू, बस सुरू व्हायच्या आधी संपवतोस। अरे हा विषय माहिती आहे का? अवघड आहे, अवघड म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे। नाही यार। बर तुम्हाला काय वाटतं? हृदय, या आधी पण खूप लोकांनी प्रयत्न केलेत यार, पण यातून साध्य काहीच झालेलं। तेच तर, आय थिंक मला नाही वाटत हे होईल। अरे यार,
तुमचं नक्की काय ठरतंय? अरे तुला रिस्क वाटत नाही का? मला वाटतं परत एकदा विचार कर, कारण हे करणारे आपण काय नवीन नाही आहोत. आणि बरं समजा आपण ही केस हातात घेतली, रिझल्ट काय? आधीचीच केस कोर्टात पेंडिंग आहे ना. हो रे, पण किमान आपण सगळे जण त्याचा ऐकून तर घेऊयात ना. तू तर त्याचीच बाजू घेणार ना. नाही रे, ते तसं नाही, ऍटलीस्ट त्याचं ऐकून घेऊ, म्हणजे ते कसं मॅनेज होतंय हे बघता येईल आपल्याला. बरं, नाव बी सिरियस, आपण भिडेवाड्याचं एक स्ट्रक्चर बनवूया. चालणार. फॉर एक्झाम्पल, असा असा असेल भिडेवाडा, मग बाकीचं मिळून ठरवूयात. ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांनी याच्यामध्ये खूप योगदान दिलं आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करतील, लोक आपण जोडूयात. अच्छा, म्हणजे ते फ्रंटला राहतील आणि आपण लोक गोळा करायचे. एक्झॅक्ट, म्हणजे शाहीर, एक पात्री कलाकार, शिक्षण अधिकारी, वकील, काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे. मला असं वाटतं स्ट्रक्चर करूच, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आखणी, 3 जानेवारीच्या निमित्त. हे बेस्ट राहील, ऍग्री. मला जसं जमेल तसं येईन मी तुमच्या सोबत. एक काम करूया, आपण ना त्यांना बोलूया, त्यांना निमंत्रण देऊ, काहीतरी एक सादर करायला सांग. अरबाज, तू शरीफ चाचाला भेट आणि फुल मोहल्ला हलवायला सांग. फातिमा शेख यांच्या बद्दल माहिती दे. चलेगा. पण त्यांना भेटल्यावर हेही सांग की हे करणारे फक्त आपणच नाही आहोत, या आधीही काही लोकांनी हे केलेलं आहे, नाहीतर आपल्याला येड्यात काढतील. बरोबर आहे, कारण श्रेयावाद जर आड आला तर आपलं हस व्हायला नको. नाही नाही, बरोबर आहे, ते नाही होणार, पण आपण करूयात. डन. चालणार आहे. ओके डन, निघूया. ओके. हा, पण हृदय, हा पहिला आणि शेवटचा प्रयत्न, हा यशस्वी तर होणार नाहीच, पण यानंतर यात माझा सहभाग नसेल. होईल यार, कम ऑन, करूयात आपण. ठीक आहे, ठरलं तर मग. यस, निघूयात. चलो बाय. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर मुलांनो, 3 जानेवारीला कोण भाषण करतंय बरं तुमच्यापैकी? हात वर करा. अरे एक पण नाही. काय ढेकळं येत रे तुम्हाला? सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. काय सुरू केली? कुठे सुरू केली? सर, मला भाषण करायचंय भिडेवाड्यात. बस खाली तिथं. इथं अभ्यासाच्या नावाने 3-13 आणि भाषण करायचं म्हणे भिडेवाड्यात. तो काय जवळ आहे का? कोण घेऊन जाणार तुला? तुम्ही घेऊन चाला की सर. आता इथं पगाराच्या नावाने 3-13 आणि तुम्ही घेऊन चला भिडेवाड्यात. सर एक वार जाऊ की सर? अग बाई, तो जवळ आहे का? सर एक वार जाऊ की सर? अग ते महत्वाचं नाही. आणि भिडेवाडा काय आपली ग्रामपंचायत वाटली का? केलं वर तोंड की निघाले भिडेवाड्यात. भिडेवाडा क्रांती आहे, भिडेवाडा चळवळ आहे, भिडेवाडा त्याग आहे. तिथं असंच कुणाला जाता येत नाही. तिथे शेकडो व्यवस्थापक आहेत भिडेवाड्यात. पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरात त्या काळी सावित्रीमाईनं खूप त्याग केला. तव्हा कुठं तुम्ही मुली आज इथं वर्गात बसलात? आलं का ध्यानात? अग भिडेवाडा एक राष्ट्रीय स्मारक आहे. किती भारी असेल ना सर भिडेवाडा. मग या मोठाल्या साहेब मॅडम गेल्या असताना तिथं? होय होय, जगातील सर्व मोठी माणसं तिथंच तर येतात. अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे भिडेवाडा. कितीतरी एकर मध्ये पसरलेली प्रशस्त वास्तू आहे भिडेवाडा. कसला मोठा असेल ना सर भिडेवाडा, एवढी मोठी वास्तू, म्हणजे लय स्वच्छता असेल ना सर तिथं? मला तर असा समोर दिसायलाय सर भिडेवाडा. चला की सर आपण जाऊया सगळे भिडेवाड्याकडे 3 जानेवारीला, नाहीतर मला घेऊन चला की सर. बर बर बर, बघू. आता ते महत्वाचं नाही. मी मुख्याध्यापक सरांना विचारतो, त्यांची परवानगी घेतो. शाळेतील सावित्रीमाई फुले यांची जयंती महत्वाची आणि अभ्यास, आलं का ध्यानात? चला बरं, आता सर्वांनी पुस्तकं काढा, अभ्यासाला लागा. नमस्ते. काका हृदय, आम्ही ना भिडेवाड्याच्या मुद्द्यावरती जरा काम करतोय. बर, काय करणार आहात नेमकं? काय म्हणजे? स्टंट करणार आहेत की खरंच मनापासून करणार आहेत? काय ग,
तुमच्यासारखी पोरं निवड स्टंटच करतायत ना हल्ली? नाही नाही काका, तसं नाही आहे. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अजिबात नाही. बर, भिडेवाड्याचा इतिहास आणि सध्याची कंडिशन माहिती आहे का तुम्हाला? अर्थातच. मग शासन व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही का? आहे ना. सर, मग हे काय काढलंय नवीन मध्येच? मध्येच सर, हा विषय खूप जुना आहे. हृदय, आपलं शरीर सुद्धा जुनं आहे. काय प्लीज सर, नसेल सहकार्य करायचं तर नाही सांगा, पण टाइमपास करू नका. काय, कसलं सहकार्य? तुमच्या आंदोलनामध्ये घोषणा द्यायला यायचं, 5 रुपयाचं तुमचं बॅनर धरून उन्हात थांबू? आंदोलन, मोर्चा, घोषणा, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुमच्या वया एवढे असताना आम्ही हेच केलंय. काय मिळालं? कुठे झाला भिडेवाडा? काका, नाही म्हणा फक्त, स्वातंत्र्य सेनानी असल्यासारखं तेच तेच काय गिरवताय? शांत रा, आपण शांततेत बोलू जरा. तू, तुला यायचं तर ये, नाही तर राहिलं. स्नेहल, अभ्यास आणि करिअर कडे लक्ष द्या, हे असले फालतू धंदे काही कामाचे नाहीत. हीच अडचण आहे तुमच्या पिढीची, चालले नाक वर करून भिडेवाडा करायला. एक मिनिट, फोन घेतो. हॅलो, हां बोला 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 बोला. हां, ओके 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 ओके. ओ, साक्षीदार सापडला का तो? नाही नाही नाही, अहो हातची केस निघून जाईन जावळे. बर बर बर, चालेल चालेल, ओके. हां बोला. सर, आम्ही एक भेडेवाड्याचं प्राथमिक स्ट्रक्चर केलं होतं. अरे वा, ग्रेट. ती फाईल आणणार आहे तेवढी काल सांगितलेली? हां, तुम्ही बोला. सर, 3 जानेवारीला एक कार्यक्रम घेतोय, त्याच्या अनुषंगाने या विषयावर जर तुम्ही येऊन मार्गदर्शन केलं तर एक चळवळ उभी राहील आणि रखडलेले विषय सुटतील, म्हणजे त्यांना गती मिळेल. कुठे, भिडेवाड्यात? नाही, भिडेवाड्याच्या समोर. इंटरेस्टिंग. तुम्हाला माहिती आहे ना याची केस कोर्टात आहे ती? हो सर. सर, मी काय म्हणते, कोर्टात असलेल्या केसला गती मिळू शकते, ठरवलं तर शक्य आहे सर. आणि तुम्हाला तसंही माहिती आहे सर आतून नेमकी काय गफलत होते? गफलत? एक मिनिट, फोन घेतो. हॅलो, हां हां बोला बोला. अहो, त्या बाईचं काय झालं? अहो, बलात्काराची केस टाकायला सांगा. अहो, आपण करू मॅनेज. नाही 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 नाही, अहो आकडा सांगून टाका. चालेल चालेल चालेल, ओके चालेल. सर, येत आहेत ना आमच्यासोबत? हां, आम्ही कायमच सोबत असतो मित्रा, सर्वांच्याच असो, पण भिडेवाडा झाला पाहिजे. हो ना सर, देशातल्या मुलींची पहिली शाळेची ही अवस्था कितपत अशीच राहणार हा मोठा प्रश्न पडतो. म्हणून आम्ही तरुणांनी पुढाकार घेऊन असा विचार केला की तुमच्यासारखे अभ्यासू आणि विचारवंत व्यक्ती जर तेथे येऊन मार्गदर्शन करतील तर एक चळवळ उभी राहील. छान आयडिया. आपण चहा वगैरे काय घेतला का? नाही, नको नको. थँक्यू सर. एक मी फोन घेतो. हॅलो, हां येतोय येतोय, पोहोचतोय मी, पोहोचतोय पोहोचतोय. अहो, हां साक्षीदार घेऊन आला ना तुम्ही? हां आलो आलो आलो. हां, एकच मिनिटात पोहोचतोय सर. हां, तुम्ही फाईल तयार ठेवा, आलो मी, आलो आलो. ओके, पोहोचतोय. हृदय, अरे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी हे परवशील का रे? समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं नाही, समजून घ्यायचं नाही, फक्त स्वतःचंच लावून धरायचं. अरे उद्या क्रॉस करणारे आपल्याला हजारो भेटतील, पण मुद्दे खोडूनही काढता आले पाहिजेत ना. एरवी तूच सांगत असतोस ना, काही प्रश्न हे शांततेच्या मार्गाने आणि संयमाने सुटले पाहिजेत म्हणून. मुळात बुद्धाच्या शांततेचे संदर्भ देताना ते स्वतःलाही थोडे जगता आले पाहिजेत. इतक्या लहान लहान गोष्टींना लावून धरशील, इतक्या लगेच हायपर होशील. ठीक आहे, मी शांत होतो, मग तू हायपर हो. अरे पण नाहीतर तू शांत हो, आणखी कुणाला तरी हायपर व्हायला सांग. हे सगळे आतले आवाज आशेवर ठेवून बंद केलेत. अरे कोणीतरी आतून आवाज करा, कोणीतरी भांडा. कॉकटेल आहे सगळं. अरे कोई तो हंगामा करो.
कोई तो आवाज करो यार। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम चाचा। नमस्ते चाचा। अरे बैठे ना। हाँ तो क्या बोल रहा था तू उस दिन फोन पे? हम दोस्त लोग सब मिलकर भिड़ेवाड़ा को लेकर काम कर रहे हैं, तो हम चाहते कि आप हमारा साथ दें। अरे फिकर अज मत कर, मैं तो तेरे साथ जन्नत तक है। क्या मजाक कर रहे चाचा, वैसा नहीं, अल्लाह बरकत रखे। रुक। हाँ बोल, भेज दिया क्या उसको? बराबर करके ले, नहीं तो तेरा खिम्मा जमाना था देख मैं रात को। हाँ रख। हाँ बता। तो हम लोग जो है, ये छोकरी कौन है? ये दोस्त है। अपनी नहीं लगती? हाँ मतलब नहीं है। वैश अपनी नहीं लगती, नाम क्या है इसका? जी मेरा नाम मयूरी है। अच्छा हाँ बता। बस तो भिड़ेवाड़ा लड़कियों का पहला स्कूल था, लेकिन बहुत सालों से वैसा ही पढ़ा है। क्या बात कर रहा? महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले वहाँ पे लड़कियों को पढ़ाते थे। अपनी फातिमा जी शेख है ना, उन्होंने उस वक्त उनके साथ मिलकर बहुत काम किया था। ऐसा क्या? तो हम चाहते कि आप अपने सभी लोगों को इकट्ठा करें और हम सब लोग मिलकर ना गवर्नमेंट को सवाल पूछेंगे। ये भला डेंजर काम है। किधर है ये? क्या क्या नाम बोल रहा तू अभी है? अपना भिड़ेवाड़ा। हाँ भिड़ेवाड़ा किधर है? यही पुणे में ही है। देख मेरे कुछ मालूम नहीं, तेरे से पहली बार सुन रहा मैं। इतने साल से पुणे में रह रहा, ये नाम भी सुना नहीं मैं आज तक। और तू काय को इस झंझट में पड़ रहा? अरे आजू बाजू देख, लोगों को खाने को नहीं है। हाँ अरे कितने साल से है ये? एक लगभग 100 साल से ज्यादा होगा। हाँ अरे तेरा दिमाग विमाग खराब हो गया क्या? अरे बाबा ये काम आपने नहीं है, फालतू झंझट में फंस जाएगा। और ये छोकरी भी तेरे साथ में उतरेगी क्या रस्ते पे? हाँ हाँ हम सब लोग उतरेंगे। कुछ नहीं होने वाला, छोड़ दे, खुदा हाफिज। बोला काय म्हणता है? माई आम्ही भिडेवाड्याच्या मुद्द्यावरून एक लोकसळ उभी करतोय, आणि म्हटलं त्यासाठी जर तुमच्यासारख्यांचा आम्हाला पाठिंबा मिळाला तर फार मदत होईल माई। आहे की कुठे जाते माई? भिडेवाडा वाचला पाहिजे। हो देशातील पहिली मुलींची शाळा तणाव्याने उभी राहिली पाहिजे माई। नाही होणार। म्हणजे? म्हणजे नाही होणार। आयुष्यभर सावित्री केली घाम गाडीपर्यंत, आमच्या काळातल्या त्या काळातल्या पोरींनी दिवस दिवस घरातले सगळे कामं करून सगळं काही करून मांडली सावित्री। आईन आजारपणात शेवटच्या खुर्चीपर्यंत आवाज जाईल इतक्या पोटतिडकीने शिरात आणल्या, शैक्षणिक कार्य मांडलं, कपाळाचं कुंकू रक्ताप्रमाणे नाकापर्यंत ओघळत होतं, शेण दगडगोट्यांचे फटके मांडले, घामागुम होऊन बेभान सादर केली सावित्री मी। काय झालं, एक तर थोड्याशा टाळ्या मिळाल्या, नाहीतर ती रिकामी पाकिट। पण यावेळेस आपल्यासोबत तरुणांचा वर्ग फार मोठ्या संख्येने, आणि माई आम्ही या सगळ्या वर्गाला एकत्र घेऊ। माई हवं तर तुम्ही नेतृत्व करा ना। नका करू मुलांना, शिक्षण घ्या, नोकरी करा, कारण हे मोर्चा आंदोलन करणं ना म्हणजे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं आहे। नाही नाही आय थिंक तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माई, कारण माई यावेळेस या सगळ्या बाबी सांभाळून सुरू आहे सगळं, आणि तो काळ वेगळा होता माई। सावित्री ज्योतीचा काळ वेगळा होता, भिडेवाडा शाळा सुरू झाली तो काळ वेगळा होता, दगडगोट्यांचा काळ तोही वेगळा होता। कित्येक वर्षानंतर माझ्यासारख्या पोरींनी सावित्रीमाई केली, सर्वांपर्यंत पोचवली, तो काळ वेगळा होता। आम्ही आमच्या परीने काम केलं, आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलनं पण केली, शाहिरांनी डप वाजून सावित्री मांडली, तुमच्यासारखी तरुण पिढी त्यावेळेला सामील झाली, बातम्या आल्या, शब्द दिले, कुठं काय झाले, कुठे तो भिडेवाडा, उपासमार झाली, दबून गेले सगळे पहाडी आवाज,
शिकल्या सवरलेल्या पोरी गेल्यात कुठ? परमाई, आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. हो. नाही, मला नाही जमणार. उरलेलं आयुष्य जगू द्या मला, मन मोकळं. माफ करा, नीट जा, या आता. काय युवाने ते काय चाललंय तुमचं? सर, भिडेवाड्याचं एक प्राथमिक स्ट्रक्चर तयार केलं होतं. बर. हा, त्याच्या अनुषंगाने जानेवारीमध्ये एक कार्यक्रम घेतोय. तर लोकांमध्ये याविषयी जरा जागरूकता यावी यासाठी प्रयत्न करतोय, असा जरा विचार आहे. बर बर. तर तुम्हीही सामील व्हावं जरा या चळवळीत. अरे, मी चळवळीतलाच माणूस आहे, सतत तुमच्या बरोबरच असतो ना, त्यात काय एवढं. म्हणूनच म्हटलं की तुम्ही जर यात लक्ष घातलं तर लवकर सुटेल हा प्रश्न. कसंय बाळा, हे जे सगळं चाललेलं असतं, या चळवळी, हे तुमचं चाललेलं काम, एकीकडे हा राजकारणाचा सगळा भार, हे सगळं सांभाळताना आम्हाला असं व्हायला नको की उगाच मी काहीतरी वेगळं करतोय आणि पक्षाच्या नजरेतून उतरायला नकोत. तसं नाही सर, पण तुम्हाला नाही वाटत का देशातली पहिली शाळा ही सर्वात मोठी व्हावी म्हणून? मला वाटतं काय, सगळ्याच पक्षांना वाटतं, हा सगळ्या पक्षांचा अजेंडा आहे. सर, म्हणून म्हटलं की सगळ्या पक्षांनी जर लक्ष दिलं तर हा विषय 100% सुटेल, आणि तुमचे संबंध ही सगळ्या पक्षाशी चांगले आहेत ना सर? सगळ्याच पक्षांचे हितसंबंध एकमेकांशी चांगले असतात. पण सर, प्लीज, म्हणजे बघा ना जरा. हे बघ आकाश, तुझी तळमळ मला समजते, पण नेमकं कसं आहे आपण हे करू. पण तुला मी सांगतो एक आपलेपणानं आतली गोष्ट म्हणून मी तुला सांगतो. कसं आहे की मी एकदा सत्तेत आलो की आपण या सगळ्या गोष्टी करू. पण सर, आतापासून सुरुवात केली तर सत्ता येईपर्यंत पूर्ण होईल सर हा विषय. अरे, पण मला तिकीट मिळायला पाहिजे ना सर. हा विषय आपल्या आस्थेचा नाही का? आणि सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले यांचं कर्तृत्व नाकारता येत नाही ना सर. हा विषय आपल्या सगळ्यांचाच आस्थेचा आहे ना. पण कसं आहे बरं का बाळा, हे बघ, आता हा जो निकाल आहे, हा निकाल हे सरकार असताना लागतंय का पुढचं सरकार असताना लागतंय हे तुला तरी माहिती का? अरे बाळा, ही लोकशाही आहे. लोकशाही आहे ना. लोकशाही चुकीची नाहीये सर. लहान तुंडी मोठा घास होतोय हा. बरं का, तुम्हाला काय करायचं त्या पद्धतीने तुम्ही करा आणि या आता. हे डूड, व्हॉट्स अप? ऑल गुड, व्हॉट अबाउट यू? नथिंग यार, गेटिंग बोर्ड सो मच. बाय द वे, काय सुरू आहे तुझं, आय मीन तुमच्या दोघांचं? काय नाही, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुल्यांची जयंती आहे, या तुम्ही, छान प्रोग्राम अरेंज केलाय. चिल यार, कोणत्या जगात जगताय तुम्ही? अरे असं काय बोलतो, भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा चालू केली होती फुलेंनी. हो, आणि आता जाऊन त्याची अवस्था पाहिलीस. सो व्हॉट, इट्स नॉट अवर ड्युटी, पॉलिटिशियन्स विल डिसाइड ना. बरं चल, पुन्हा भेटूयात. राहू दे भाई तू, चल येतो. नमस्कार सर. नमस्कार सर. भिडेवाड्याच्या शैक्षणिक विषयावर थोडं बोलायचं होतं. काय, भिडेवाडा मोडकळीस आलाय वगैरे वगैरे? हो, पण मी या कामामध्ये तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. अगदीच तुम्हाला मदत हवी असेल तर शिक्षण मंत्री तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करतील. हो, पण सर, एक शिक्षण अधिकारी म्हणून तुम्हाला वाटत नाही का की भिडेवाड्यामध्ये पुन्हा शाळा सुरू व्हावी? टू बी फ्रँकली मॅडम, ही सगळी फालतूगिरी आहे. आजकाल शिक्षण सगळं ऑनलाईन झालेलं आहे. एका क्लिकवरती तुम्हाला पाहिजे ती वेबसाईट ओपन होते, सगळे क्लासेस तुम्हाला ऑनलाईन झालेले आहेत. कशाला पाहिजे तुम्हाला भिडेवाडा? सर, तिथे मुलींची पहिली ऐतिहासिक शाळा होती सर, आणि ते अजूनही आहे. सर, इथे आम्ही तुम्हाला खरंच विनंती करायला आलो आहोत. जर तुमच्यासारख्याच अधिकाऱ्यांनी या लोकचळवळीला पाठिंबा दिला तर खरंच चित्र वेगळं दिसेल. चळवळ वगैरे काही नसतं हो, तुम्ही वाहनावर या. सर, आमचं म्हणणं पोहोचत नाही का तुमच्यापर्यंत? तुमचं बोलणं अगोदरच पोहोचलेलं आहे माझ्यापर्यंत. माझ्याकडून काहीही मदत होणार नाही. चला या. जिंदाबाद साथी. जिंदाबाद दादा. हा, अरे तू काय म्हणत होतास, ते काहीतरी भिडेवाड्याचं? हा, ते 3 जानेवारीला एक कार्यक्रम घ्यायचा आहे.
खरं तर मुख्य मुद्दा भिडेवाडा तातडीनं कसा होईल याविषयी प्रयत्न करायचे. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही ज्येष्ठ शाहीर आहात, आपल्याला तुमचा आवाज पोहोचवता येईल. आपल्या एका गाण्यापासून सुरुवात करूया. मला वाटतं राजगुरुमाई यांचा एक पात्री प्रयोग आहे बहुतेक. त्यांना कशाला बोलवलं? त्यांच्याबद्दल लोक चांगलं बोलतात का? अर्थात ते जाऊ दे, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. कार्यक्रमाचं बजेट किती आहे? बजेट तर नाही आहे दादा, म्हणजे एक पाठिंबा म्हणून तुम्ही आमच्या सोबत यावं अशी आमची इच्छा होती. कार्यक्रम विचारधारेवर नाही चालत, कार्यक्रम बजेटवर चालतात. चला, पुढच्या महिन्यात दुबईला कार्यक्रम आहे, तयारी करायची आहे ना बाळू. सर बोला ना, कुठवर आली तयारी? चालू आहे ती करते आता. हो चांगलं जीव तोडून करते ती. ठीक आहे ना सर. सर ते भिडेवाड्याला जायचं विचारलं का मुख्याध्यापक सरांना? विचारून सांगतो, पण 3 जानेवारीच्या भाषणाची तयारी झाली का तुझी? हो झाली. हो म्हणजे एकदम जोरदार तयारी केली पोरी. बर ठीक आहे, अभ्यासावर लक्ष दे. पाठांतर एकदम भारी आहे पोरीच. हो आपण लोकांमध्ये जाऊयात का? मुळात बहुतांश लोक चळवळींना आतापर्यंत अपयशच आलंय. आपण पण आता तेच अनुभवतोय. सगळ्याच चळवळींना मुळात पराभवाचा इतिहास आहे. अरे मग प्रयत्नच करायचे नाहीत का? काय बोलतो आकाश? जे झालं ते झालं, तुला जायचंय तर जा. मुळात मी आधीपासूनच सांगत होतो हा वेस्ट ऑफ टाइम आहे निव्वळ. अरे पण ट्राय करायला काय हरकत आहे? अरे आमचं आम्हाला माहिती, लोकांमध्ये जाऊन आम्ही किती सांगण्याचा प्रयत्न केलाय तो. नाहीतर काय, फातिमा शेख तर दूरच, इन लोगों को यहां पे भिडेवाडाच मालूम नाहीये. कसले कायदे पंडित, सगळे फायदे पंडितच आहेत. बजेट बजेट हवंय लोकांना, विचारधारेशी कोणाला काहीच देणं घेणं नाहीये. ओव्हरऑल आपला फुटबॉल झालाय, आय मीन होतोय. पण मला काय वाटतं लोकांमध्ये जाऊयात ना प्लीज. शेवटची विनंती, जर हा आपला प्लॅन फेल गेला ना तर आपण सोडून देऊयात. लास्ट वन प्लीज, बोला काय वाटतं प्लीज. हे मलाही वाटतं आपण एक प्रयत्न करून बघायला हवा. अरे कसला प्रयत्न? अरे करू तर यार. काय 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 करणार कायस तू? हा ज्यांना रती महारती समजलं ते व्यावहारिक निघाले, स्वार्थी. खरंय, यांनीच काढता पाय घेतला तर कोण येणार सोबत? हे बघा, माझं असं स्पष्ट मत आहे की भिडेवाड्यावर मोर्चा नेता येणार नाही. भिडेवाड्यावर जायचंच नाहीये, लक्षात येते? आंदोलन त्यातल्या त्यात शेवटचं टोक काय होत? भिडेवाडा बरोबर. गल्ली बोळातून मोर्चा काढू, प्रभात फेऱ्या काढू, आणि सामाजिक समाजसेवक कार्यकर्ते असतीलच ना, शाळेच्या प्रभात फेऱ्या बघून काहीतरी खलबत होतीलच की नाही? होतीलच ना. ना कसले सेलिब्रिटी, ना स्टंट, ना बातमी, ना काहीच नाही. डायरेक्ट लोकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करूया. पण लोक येतील बाहेर? प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि जरी नाही आले तरी किमान हे तरी बघतील ना की इथं काय सुरू येते. करूया करूया, गुड वन, मस्त विचार आहे. अरे पण 3 जानेवारीचा कार्यक्रम, तो आराखडा, त्याचं काय? करूया ना, होऊन जाईल ना, आपण त्याच्यावरती बसू आणि करून घेऊ. ओके. माझं काल अस्मिता शिंदे यांच्याशी बोलणं झालं. त्या एक समाजसेविका आहेत आणि फुल डॅशिंग आहेत. त्यांचे काही माणसं आहेत, त्यांचे गाव पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी एक होतील आणि आपण तुकड्या तुकड्याने सामील होऊयात त्याच्यामध्ये. चालतंय. डन. ओके.
का करतोय आपण? कशासाठी एवढी ओढताण? ज्या गोष्टीचं कोणाला देणं घेणं नाही माहितीये, पदात फक्त अपयश पडणार, तरी दारोदार फिरणं का? अरे हीच तर गंमत आहे चळवळीत. शिक्षण आहे, वेल सेटल आहोत, भविष्य आणि भवितव्याचा दृष्टिकोन क्लिअर आहे. हां, आणि तसंही बरेच लोक म्हणतात, यात पडून बर्बाद होऊ नका. चळवळी देतात ते फक्त संघर्ष. अरे कुलडाऊन यार, विचारधारेवर चालायचं म्हटलं ना तर या गोष्टी शेवटपर्यंत साथ सोडणार नाहीत, म्हणून उदास होण्यात अर्थ नाही. आपल्या जगण्याला, स्वप्नांना ऑप्शन नाही. ऑप्शन तीच माणसं ठेवतात जी क्षणिक सुखांसाठी आपल्या विचारांशी तडजोड करून जगण्यात धन्यता मानतात, पण तेही संपून जातात दिवसागणिक येणाऱ्या काळात. पण कधी कधी हा चिंतेचा समास इरिटेट करून टाकतो. असो, पण आता आपण मागे फिरलो ना तर आपल्याविषयी नकारात्मक बोलणारा हा समाज आपल्याला अपयशी करून टाकेल. खरं तर प्रत्येकाच्या घरोघरी विचारधारा जोडणारी ही मूल्य आणि तुझ्यासारखी साथी असणं गरजेचं आहे. अगं भारी आहे ग हे जगणं. आज भिडेवाडा, उद्या आणखी काय? अगं उद्याचं सोड, संपूर्ण जन्म अपुरा पडेल इतके हजारो प्रश्न आहेत. पण हेही किती वेगळं आहे बघ ना, जर चळवळच नसती तर. सगळ्यांना सांगा की आपापल्या गल्ली बोळातून मोर्चा काढायला, आणि घरात बघत बसलेले जे झापे गिधाड आहेत ना, ते सुद्धा दारातून बाहेर येऊन सामील झाले पाहिजे. काही टेन्शन घेऊ नका, त्यातले काही विद्यार्थी पण हाताशी घेतलेले आहेत. तुम्हाला सांगू का, खरं तर आता सरकारच्या गचांडीला धरून जाब विचारण्याची ही वेळ आलेली आहे. आम्ही आपापल्या पद्धतीने योगदान देऊ, बाकीच्यांना कळवते. नुसतं माहित आहे का, 3 जानेवारीला कळपा कळपानं मोर्चे काढून काहीही होणार नाही. हा ग्रास रूट वर काय चाललंय हे लोकांना कळलं पाहिजे नेमकं. हो हो, त्या कार्यकर्त्यांपैकी 2-3 कार्यकर्त्या पाठवून आपल्याकडे. 7-8 जण आहेत आपल्याकडे, तर ते येतील तुमच्याकडे. आणि माहिती आहेत पोरं लागलीत, पोरं करायला लागलीत तर करू आपण त्यांना, देऊ पाठिंबा, करू सपोर्ट, लागा कामाला. हो हो, चला. जैसे कि अपनी बात हुई थी, ये भिडेवाडा का स्ट्रक्चर बघू. हृदयशी बोलणं झालंय माझं. हो का? पण अरबाज, हे स्ट्रक्चर म्हणजे काही फायनल स्ट्रक्चर नाहीये. हो, मला कल्पना आहे त्याची. आणि काय, जशा कोर्टानं तारखा दिल्या तशा प्रत्येक वेळी हे स्ट्रक्चर वेगवेगळ्या कल्पनांनी मांडलं गेलं असणार आहे. हो ना? तर काय, आपण पण आपलं स्ट्रक्चर मांडत असताना आत्ता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बरोबर आहे. हो ना. हवं तर तुम्ही एखादी समिती नेमा, एखादी कमिटी नेमा आणि सर्वानुमते एक निर्णय घ्यावा. पण हे ठरल्याप्रमाणे होईल का? काय होईल, कसं होईल काही माहित नाही, पण आपण प्रयत्न करत राहू. शो मस्ट गो ऑन. यस, आपण हे केलंच पाहिजे. आणि आता पुढचा कार्यक्रम म्हणाल तर, एक मिनिट, या स्ट्रक्चरनुसार आज सुरुवातीला इथे पुतळा असेल. ले लो साहब, बड़े लोगों के फोटो. क्यों, तुम बड़े नहीं? अरे नहीं, अरे बड़े आदमी को जमीन पे क्यों बिठाया? बड़े लोग तो जमीन पे ही रहते हैं ना साहब. अच्छा, तो ये कितने का? ये 150 में. अच्छा, और वो? वो भी 150 में. अच्छा, वो ये लेते फिर हम. ओके, कितने दे पैसे? 300 रुपये. चलिए मैम. ओके, हा घेऊयात. हे आपल्या रात्र शाळेत जर तुमच्या पण कोणी मैत्रिणी असतील तर त्यांना पण तुमच्या सोबत उद्यापासून घेऊन या. कळलं? हो. मे आय कम इन सर? यस यस सर, यस सर. संजीली गायकवाड, आपली विद्यार्थिनी, हिला भाषण करायचंय भिडेवाड्यात, तशी इच्छा व्यक्त केली तिने.
अरे वा, शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे ही. होय, अवश्य घेऊन जा तिला. भिडेवाडा गाजवून सोडेन अशी ती विद्यार्थिनी आहे. नक्कीच सर, नक्कीच गाजवून सोडेल. 3 जानेवारी म्हणते ती, म्हणून म्हटलं आपली परवानगी घ्यावी. परवानगी कसली मागता सर, अवश्य घेऊन जा. ओके सर, येतो सर मी. हो या या. न गेले खांब कुणालाच नाही भिडे वाड्याची जागे. झगमगाट वाटेवरी आत का अंधारे. विद्येच्या घरी गप गार सरकार. नको बड्या बड्या वाटा उठा जागे भारे. आता शिक्षणाची करू नका अशी निलामी. ज्योती तुम्हाला सलामी. साऊ तुला गे सलामी. ज्योती तुला गे सलामी. साऊ तुला गे सलामी. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो. विडेवाडा झालाच पाहिजे. विडेवाडा झालाच पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. आतिबाजी शेख यांचा विजय असो. आतिबाजी शेख यांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुले किती 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 करावी थट्टर. शाळा असते का कुठ दारूचा डार. कुठ आहेत का ज्ञानाची सुपीक डोकी. कुठ गेल्या ग माई सावित्रीच्या त्यालेकी. माई ग माई ग माई ग माई ग. जा घरो घरी लोक हो घ्या. संविधानिक खबरदारी. हे भिजत घो मोर्चे. जागे करा घरचे बाहेरचे. कधी येईल का तुम्हा कळवळा. कधी होईल सुरू ही शाळा. अक्षर अक्षर वेचा फुले सावित्री वाचा. करू नका मनुची दलाली. ज्योतिबा तुला र सलामी. साऊ तुला ग सलामी. 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 आज 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला आहात. तुम्हाला म्हणून सांगतो की आपल्या या शाळेची एक विद्यार्थिनी संजली गायकवाड आणि आपल्या शाळेचे सहशिक्षक अमोल घाटविसावे सर हे पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी जी शाळा सुरू केली त्या शाळेत भाषण देण्यासाठी संजली गायकवाडला घेऊन जाणार आहेत. त्यानिमित्ताने आपण या दोघांचाही सत्कार शाळेच्या वतीने करणार असून त्यांना त्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊ, त्यांचं अभिनंदन करू. आपण आलो पुण्यातील पहिली मुलींची शाळा म्हणजेच भिडेवाडा या ठिकाणी. तर आज आपण पाहू शकतो की भिडेवाड्याची काय अवस्था आहे. भिडेवाडा पूर्णतः पडलेला आहे. त्याच्याकडे शासनाचं, अरे काय यार, भिडेवाड्याकडे शासनाचं लक्ष नाही, लोकांचं लक्ष नाही आणि ही परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचू दिली जात नाही. अरे सर, ही परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचू दिली जात नाही तर आपण खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. परंतु याकडे लक्ष शासनाच्या माध्यमातून दिलं जात नाही, राज्यकर्त्यांच्या माध्यमातून दिलं जात नाही, सामान्य लोकांपर्यंत हा प्रश्न पोहोचू दिला जात नाही. खरंच दयनीय परिस्थिती आहे, आपली दयनीय परिस्थिती म्हणावी लागेल. आणि भिडेवाड्याची ही अवस्था का झाली ही तुम्ही आम्ही विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे असं मला वाटतं. कॅमेरामॅन सुजितसह निखिल सुक्रे, पुणे. पोहोचलो बरं का आपण? सर, आम्ही भिडेवाड्यात एक पात्री प्रयोग करणार आहोत तर आपली परवानगी घ्यायला आलो होतो. भिडेवाडा माहिती आहे का तुम्हाला? हो सर, माहिती आहे. तरी सुद्धा आला तुम्हाला आम्ही काय दूध खुळे वाटतो का? सर, आम्ही डायरेक्टही जाऊ शकलो असतो पण काय, लय आले आणि लय गेले. कितीक येतात रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी आणि परमिशन मागायला, तुम्ही तर चक्क एक पात्री. पण सर, आमच्यासारखी पिढी जर पॅन्थर बनू पाहत असेल तर मग आपल्यासारख्यांनी परवानगी आणि पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? पॅन्थर? अरे, पुलावर कानातले मळ काढत फिरतात ना, सेम तसा दिसतोस तू. आला पॅन्थर, जा. आम्हाला काय दुसरं काम धंदा नाही का? तुम्ही आंदोलन करा, रस्ते बंद करा, मोर्चे काढा, सरकार बी येण्यात काढते चायला. जा, तो उरला सुला भिडेवाडाही पाडून टाका. जा. काय नाही हो, स्टँडबाजी करतात ही पोरं फक्त. जे मंत्रसंत्रांना आजपर्यंत नाही जमलं त्या पोरांना काय जमणार आहे? मोक्कार गर्दी आहे. भाऊ भाऊ, भिडेवाडा कुठे आहे हो? ये का है? स्कूल है लड़कियों का. ये का होता है? चुकलो भांच. यही थे विचारू भाऊ. ओ भाऊ, भिडेवाड्याकडे जायचं होतं. बसा ना, तुम्हाला माहिती आहे ना ते बुधवार पेठ का काय आहे ना? नाही नाही, तिकडे नाही जाणार. पुण्यात मी भाषण करणार आहे आज. साहेब, एवढं पोरीला कपडे बदलू द्या की आतमध्ये. कुठून आले तुम्ही? लय लांबून आलोय आम्ही, पिंपळगावहून आलोय साहेब. हे काय धर्मशाळा वाटली का तुम्हाला? साहेब, हात जोडतो तुम्हाला, जाऊन द्या की लगेच येतो साहेब आम्ही. कशासाठी आले? पोरीला भाषण करायचं भिडेवाड्यात साहेब. काय असते ते भिडेवाडा? मुलींची पहिली शाळा आहे. मुलींची पहिली शाळा आहे साहेब. जाऊन द्या की हात जोडतो साहेब तुम्हाला. असं आहे का?
जाऊन द्या ना साहेब, हात जोडतो तुम्हाला. चालन चालन लगेच जाऊन कोणत्या वस्तूला हात लावू नका. होय साहेब, लवकर या. साक्षात सावित्री मायेत दिसतेस बाय. लय भारी भाषण होईल भिडेवाड्या. सर झालं दादा, धन्यवाद, येतो आम्ही. ठीक आहे ठीक आहे. बघ बेटी बचाओ बेटी पढाओ किती भारी आहे ना. हा हा सर, सकाळीच पोहोचलोय पण आता कुठं आलोय काय कळे ना. हो 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 सर. अरे परवानगीचा तर विषयच आहे, पण इकडे प्रचंड गर्दी आहे. स्नेहल, प्रिया आणि मी आम्ही पुढे निघालोय. आता एक काम करा, तुम्ही कुठेतरी मध्ये भेटा, आपण बघूयात कसं होतंय ते. हा ठीक आहे ठीक आहे, चालेल. हो 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 चालेल. ओके बाय. रात्र वहिली की हो, अजून कसा नाही आला भिडेवाडा. ऐका की सर, मी कसं म्हणू भाषण. बघा की इकड आलाय आलाय, इथ जवळ आलाय पुरी भिडेवाडा. कस काय कुणालाच भिडेवाडा माहित नाही, आपली भाषा कोणालाच कळना वाटत. चल बघू आपण पुढ. पाठ झालंय ना सगळं. ठीक आहे, हा बोल जाऊया काहीतरी करू. पण ठीक आहे ठीक आहे. भाऊ, ही माझी विद्यार्थिनी. लय लांबून आलोय वो आम्ही पिंपळगावहून. पुरीला भाषण करायचंय भिडेवाड्यात. सकाळपासून हिंडतोय पण भिडेवाडा काय घावन. कृपा करून पुरीला भिडेवाड्याकडे घेऊन चला भाऊ, हात जोडतो तुमच्या पुढं. व्हेरीज भिडेवाडा सर, भाषण करायचंय मला, पाठ केलंय मी. भाऊ हिरमड होईल व पोरीचा, हात जोडतो तुमच्या पुढं. पोरीला तेवढं भिडेवाड्याकडे घेऊन चला. बाळा आता बंद झाला ना भिडेवाडा, खूप उशीर झाला ना म्हणून. हो ना बाळा, भिडेवाडा बंद झालाय. 5 मिनिटाच हाय. अरे खरच बंद झालाय. गेटच्या बाहेर करते ना, 2 मिनिटात संपवते. प्लीज कियो सर. एक काम कर बाळा, तू तू आम्हाला ऐकव. हे बघ आमच्या सोबत पण एक साऊ आहे ना. हो बाळा, तू आम्हाला ऐकव म्हणजे आमची ही लहान साऊ सुद्धा ऐकवेल. तू आम्हाला बोलून दाखव. भिडेवाड्यात बोलायचंय. बोल बाळा, बोल 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 बोल. इथच कर बाळा भाषण. बोल 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 बाळा, बोल बाळा. मग आमची प्रिया पण बोलेल. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बोल 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 बाळा बोल बोल बोल. घाबरू नकोस, बोल बोल ना बोल. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही नम्र विनंती करते. ज्या काळात अनिष्ट रूढी परंपरेचा पगडा होता, शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता, तेव्हा महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. सावित्रीबाई शिकल्या आणि मग पुण्यात बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. मुली अक्षरं गिरवू लागल्या.
आपण आजच्या काळाचा विचार करता, सावित्री माईची शाळा, सावित्री माईची शाळा, सावित्री माईची शाळा, सावित्री आणि ज्योतिबांनी सुरू केलेली शाळा म्हणजे भिडेवाडा। खरं म्हणजे भिडेवाड्यात भाषण करण्याचं मोठं स्वप्न घेऊन आलेल्या या उद्याच्या सावित्रीच्या लेकीला सांगू की नको सांगू आजच्या या भिडेवाड्याची दयनीय अवस्था? भिडेवाडा शेवटची घटका मोजतोय, आपल्या दृष्टीने हे मोठं अपयश आहे आणि आपण हतबल आहोत, तुम्ही हतबल आहात। नेमकं चुकतंय तरी कोण कुठं हे तपासायला नको का? शैक्षणिक क्रांतीचं, मुक्तीचं हे लँडमार्क आपल्या डोळ्यासमोर नामशेष होतंय, किती वाईट आहे ना हे? आता आपल्याला यासाठी लढाई लढावी लागणार आहे, त्यासाठी एकत्र यावं लागेल। सर खोटं बोलले तुम्ही, भिडेवाडालाय मोठा आहे बोलले, इथं तो कुणाला भी माहित नाही। आता बंद झाला बेटा भिडेवाडा, किती सकाळ सकाळ आलो होतो आपण इथं, कुणालाच कसं माहित नाही। सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना काही तर कोणी वळखतच नाही का? सगळ्यांच्या घरात हाफिजात असतात की फोटो, भिडेवाडा हायच नाही सर, फोटो बोलले तुम्ही। देशातली मुलींची पहिली शाळा मुलींना पण माहित नाही का सर? किती जणांना विचारलं आपण, कोणीच सांगितलं नाही। तसं नाही बेटा, आपण किती लोकांना विचारलं, हा रडू नको डोळे पूस, कुणालाच माहिती नाहीये भिडेवाडा। गप हॅलो मॅडम, आपण सुरू केलेली ही भिडेवाडा, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ही चळवळ जास्त व्यापक करू, आता खूप जोरदार करू, खूप नक्कीच व्हायला पाहिजे आणि होणारच ते। घराघरात जाऊ, घरापर्यंत पोहोचू, प्रत्येकाला जाऊन सांगू। ज्यांच्या मनात भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आहे, भिडेवाडा देशातली मुलींची पहिली शाळा आहे, ती त्यांना तशीच वाटली पाहिजे। देशभरातल्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनामध्ये भिडेवाडा ही देशातली मुलींची पहिली शाळा प्रचंड व्यापक आहे, मोठी आहे ही अशीच दिसण्यासाठी आजच्या भिडेवाड्याची स्थिती नको मॅडम, आपण हे व्यापक करू, मोठं करू। आपण लढत राहू, ही भिडेवाड्याची चळवळ ही शेवटपर्यंत आपल्याला लढायची आणि ही चळवळ आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचवायची। या सावित्रीमाईचा आणि ज्योतिबाचा इतिहास असा पुसू नाही द्यायचा आपल्याला, आपण घराघरात जाऊयात आणि ही चळवळ आणखी व्यापक करू। हो हो नक्कीच नक्कीच नक्कीच, लढत राहू, हो सोबत राहू, हो। तुझ्याशी गप्पा मारायला फार आवडतं, तू मैत्रीण आहेस ना आमची, दॅट्स वाय। प्रिय साऊ, आणि मग स्वल्पविराम, हा स्वल्पविराम तुझ्या माझ्या बाबतीत फार व्यापक झाला आहे सध्या, डुप्लिकेट माल आहे सगळा, आमची पिढी त्याहून डुप्लिकेट। अरे खरंच तेरी कसम, आम्ही लोक साऊ ज्योतीचे टी शर्ट घालतो, फोटो काढतो, सोशल मीडियावर फुल ट्रॅफिक जाम, ना कुणाला सावित्री मिळाली ना कुणाला ज्योतिबा, वारसा पुढं चालवला पाहिजे पण विचारांचं काय, आजूबाजूचं शहरीकरण झालं, डागडुजी झाली, पण एक शाळा आम्ही वाचवू शकलो नाही, हे आमचं अपयश आहे।
एकदा एकदा तू ये ना समोर, सगळं आत रुतून बसलंय, खूप मूर्खात काढलंय सगळ्यांनी, माहीत नाही माझं म्हणणं पोहोचतंय की नाही तुझ्यापर्यंत. माहिती रे लेकरा, पण काय करायचं, क्रांती अशीच होत असते का? आम्ही 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 करू प्रशस्त भिडेवाडा. प्रशस्त भिडेवाडा मला अजिबात अपेक्षा नाही तशी, आणि केलाच तर ज्ञानदान जोमानं व्हायला हवं. शिक्षण तुम्हाला माणूस म्हणून जिवंत ठेवील. अरे लेकी बाळी शिकल्या, मोठमोठ्या पदावर पोहोचल्या, रूढी परंपरांच्या जाचातून मुक्त झाल्या, हाच माझ्यासाठी खरा भिडेवाडा. शेठजी म्हणायचे, प्रवाहाच्या विरुद्ध तेच पाहू शकतात ज्यांना काहीतरी उद्दिष्ट गाठायचे असतात. विचारांचा हाच वारसा तुम्ही पुढे घेऊन जा. या भिंतींच्या भिडेवाड्यात ना आता कलकलाट आक्रमतोय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याचं मोजमाप कुठंच करता येणार नाही. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून मानवी मूल्य जनमानसात रुजवण्याचं फार मोठं काम केलं. शिक्षणाने क्रांती होते. पिढ्यानपिढ्या पदराखाली दबलेली स्त्री शिकली पाहिजे हे फुले दाम्पत्याने त्या काळी ओळखलं. आणि आज 21व्या शतकात देखील स्त्री शिक्षणाबाबत आपण विचारशून्य आहोत. भिडेवाडा झाला पाहिजे, भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. भिडेवाड्यामध्ये हे असलं पाहिजे, भिडेवाड्यामध्ये ते असलं पाहिजे. भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू झाली पाहिजे म्हणून अनेकांनी संघर्ष केला, समित्या नेमल्या, पण झालं काय? वर्तमानपत्रात बातम्या आल्या, पण अंमलबजावणीचं काय? आता आता जागसूत राहायचं आहे बरं. टेंडर निघतील, तुम्हाला सांगितलं जाईल, भिडेवाडा होईल, सरकार येईल, सरकार जाईल, निर्णय बदलतील. परंतु जोपर्यंत भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होत नाही तोपर्यंत हा लढा आपण असाच अविरत सुरू ठेवू. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.